नमस्कार, आपण पाहतात कटू सत्य लाईव्ह न्यूज। चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब, शेअर, लाईक, कमेंट करून महाराष्ट्रभरातील नवनवीन बातम्यांसाठी बेल आयकन दाबायला विसरू नका। माझ्या नादाला लागायचं नाही रणजित निंबाळकर, देशमुख आणि श्रीकांत देशमुख जर तुमच्या कार्यक्रमामध्ये तिथे दिसली तर स्टेजवर येऊन धिंगाणा करेन, मोदी पर्यंत पण पोहोचायला थांबणार नाही। नमस्कार, मी निर्मला श्रीकांत देशमुख, सोलापूरचे माड्याचे खासदार रणजित निंबाळकर। तुम्ही उद्या 12 तारखेला सांगोल्याच्या दौऱ्यावर येत आहात असं मला कळलेलं आहे। तसेच तुम्ही या शशिकांत देशमुख आणि श्रीकांत देशमुखला जर पाठीशी घातलं, जर सोबत तुमच्याही दोघं भाऊ दिसले तर लक्षात ठेवा माझ्याशी गाठ आहे। सोलापूर जिल्ह्यातील कोणतेही पदार्थ माझ्या नादाला लागायचं नाही रणजित निंबाळकर, देशमुख आणि श्रीकांत देशमुख जर तुमच्या कार्यक्रमामध्ये तिथे दिसली तर स्टेजवर येऊन धिंगाणा करेन, मोदी पर्यंत पण पोहोचायला थांबणार नाही। नमस्कार, मी निर्मला श्रीकांत देशमुख, सोलापूरचे माड्याचे खासदार रणजित निंबाळकर। तुम्ही उद्या 12 तारखेला सांगोल्याच्या दौऱ्यावर येत आहात असं मला कळलेलं आहे। तसेच तुम्ही या शशिकांत देशमुख आणि श्रीकांत देशमुखला जर पाठीशी घातलं, जर सोबत तुमच्याही दोघं भाऊ दिसले तर लक्षात ठेवा माझ्याशी गाठ आहे। सोलापूर जिल्ह्यातील कोणतेही पदाधिकारी, कार्यकर्ते, मंत्री कोणीच या दोघा भावांना कोणी विचारत नाही, कोणी पाठीशी घालत नाही, पण तुम्हाला एवढा पुळक का हो? श्रीकांत देशमुखच्या बायकोला तुम्हीच बदली करून सांगोलमधून पुण्याला बदली करवली ना, जवळ आहे ना फलटण पासून पुणे। रणजित निंबाळकर एक इशारा देते, मला थोडाही वेळ लागणार नाही तुमच्या पत्नीपर्यंत पोहोचायला, मला अशा गोष्टी पब्लिकली बोलायला लावू नका, मी नरेंद्र मोदी पर्यंत पण पोहोचायला थांबणार नाही। कळालं ना, माझा विषय सीआयडी कडे गेलेला आहे, तर कृपा करून आतापर्यंत ढवळाढवळ खूप केली, पुढे करू नका, जे सत्य आहे ते जनतेच्या समोर येऊ द्या, समजलं ना? आणि जर ती दोघं भाऊ शशिकांत देशमुख आणि श्रीकांत देशमुख जर तुमच्या कार्यक्रमामध्ये तिथे दिसली तर स्टेजवर येऊन धिंगाणा करेन, माझ्या नादाला लागायचं नाही रणजित निंबाळकर, खूप झालं, मी माझ्या सुवासिनीच्या लेण्यासाठी लढतीये, मला असं पब्लिकली तुमची सगळे लफडेबाजी काढायची गरज नाहीये, पण जर तुम्ही परत या दोघा भावांना घेतलं तर मग तुम्हाला सोडणार नाही, लक्षात ठेवा, आणि माझ्या नादाला लागू नका। आणि आता करून दाखवणार आहे, मी बघणारच आहे, तिथे मी उपस्थितच राहणार आहे, तिथे जर ती माझा दोघं भाऊ तुमच्या कार्यक्रमात स्टेजवर जर उपस्थित दिसली तर तुम्हाला सोडणार नाही मी। पात्र निर्भीड सत्य अर्थात सर्वसामान्यांचे व्यासपीठ, आपल्या सर्वांच्या हक्काचे चॅनल कटू सत्य लाईव्ह न्यूज। धन्यवाद।